नेक पेन हे किती त्रासदायक असतं हे ज्यांनी तिशी ओलांडली आहे ते कदाचित तुम्हाला सांगू शकतील आहे. नेकपेनसमोर माणूस आपली सगळी सुखदुःख विसरतो. तर नेकपेनसाठीचे असे कुठले व्यायाम आहे ज्यांनी आपल्या मसल्स, मानेच्या ज्या मसल्स आहे त्याचं बेसिक स्ट्रेंथनिंग होईल आहे, म्हणजे ही स्टर्नोक्लिडोमॅस्टॉइड आणि दुसरं म्हणजे ट्रॅपेझियसची मसल, याचं बेसिक स्ट्रेंथनिंग कशाने होईल, कुठल्या व्यायामाने होईल हे आज आपण बघूया. मी मंजीत मोहरील तुमचं स्वागत करतो मंजीत फिटनेसमध्ये. नेकपेनची बरीच कारणं असू शकतात. कोणाला लॉंग ड्राईव्ह करत ऑफिसला जावं लागतं, त्याच्यासाठी कारवर सारखा स्टिअरिंगवर हात असा असतो, त्याचा इफेक्ट शोल्डरवर होतो आणि त्याचा इम्पॅक्ट नेकवर होतो. जास्त वेळ बाईक चालवल्याने नेकपेन होऊ शकतं. ऑफिसमध्ये बसल्या बसल्या आजकाल कम्प्युटर समोर बसूनच सगळ्यात जास्त जॉब्स असतात, त्याच्यामुळे आपल्या हाताची जी पोझिशन आहे त्यांनी नेकवर परिणाम होतो. तसंच घरची पिलो, झोपताना आपलं पोस्चर चुकतं, त्यांनी आपल्या नेकवर ताण येतो आणि मानेचं दुखणं वाढू शकतं. मला जेव्हा ॲक्यूट नेकपेन होतं तेव्हा मी जे ट्रॅक्शन सांगितलं आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते मी केलं. त्यांनी जेव्हा माझा नेकपेन कंट्रोलमध्ये आला त्याच्यानंतर मी माझ्या मानेच्या मसल स्ट्रेंथन करण्यासाठी 4 व्यायाम करून बघितले जे मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तर ते तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा.